स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन मध्ये आणि स्वीडन मधला डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सो आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। सो आज आहे दसरा आणि तुम्ही बघू शकता आम्ही छान दसऱ्यासाठी मस्त तयार झालेलो आहोत। तिघं सुद्धा खूप छान तयार झालेली आहे। मी छान अशी साडी घातलेली आहे काठपदरची, तुम्ही बघू शकता, आणि सिम्पल मेकअप केलेला आहे। आणि विक्रांतनी सुद्धा छान कुर्ता वगैरे घातलेला आहे, विहिकाने छान फ्रॉक घातलाय ना। तर चला, आणि हाय केलं का तू? हाय कर, हाय। आणि इकडे अपडेटची पानं नसतात तरी सुद्धा तुम्हा सगळ्यांना सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा। आजचा माझा लुक मी तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये दाखवते। तर आज मी छान अशी काठपदरची साडी घातलेली आहे ब्ल्यू कलरची, आणि त्याला छान काठ सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर गळ्यामध्ये असा छान नेकलेस घातलेला आहे आणि हा एकदम छान पारंपरिक लुक देतो। सो तसा घातलेला आहे आणि छान मोठा असं मंगळसूत्र घातलेलं आहे आणि आंबाडा घातलेला आहे आणि त्याला गजरा सुद्धा लावलेला आहे। फेक गजरा आहे कारण इकडे तर आपल्यासारखे गजरे मिळत नाही। आणि त्याच्यानंतर इथे बांगड्या घातलेल्या आहेत आणि सिम्पल ह्याच सेटवरचे मी कानातले घातलेले आहेत आणि सिम्पल मेकअप केलेला आहे। तर तुम्हाला माझा लुक कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। स्वर्ग से उतरी हुई कोकिल कंठी अप्सरा लग रही हो। तर चला, आता घरातलं माझं सगळं आवरून वगैरे झालेलं आहे आणि सकाळचा नाश्ता वगैरे पण झाला, आणि आता मामाला करायची आहे स्वयंपाकाची तयारी। तर स्वयंपाकामध्ये थोडीफार तयारी झालेली आहे, म्हणजे इकडे ना रात्री छोले भिजून ठेवलेले होते तर छोले उकडून घेतलेले आहेत, मस्त शिजवलेले आहेत कुकरमध्ये, आणि पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे। बाकीचा सगळा स्वयंपाक अजून करायचा बाकी आहे। तर आज मी पुरणपोळीचा स्वयंपाक करणार होते, पण काही दिवसांपूर्वीच पुरणपोळीचा सगळा जेवण करून झालं, त्याच्यामुळे म्हटलं की आज नको, आज काहीतरी वेगळं करूया। म्हणजे आज मी छान व्हेज थाळी करणार आहे पूर्ण। तर आज जेवणामध्ये असणार आहे छोल्याची भाजी, चपाती, त्याच्यानंतर पुलाव असणार आहे आणि स्वीटमध्ये खीर असणार आहे। सो हे सगळं मला आता बनवायचं आहे, तर पटकन मी बनवून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते। तर आता एका साईडला माझा इथे स्वयंपाक चालू आहे, इथे तुम्ही बघू शकता इकडे केलेली आहे छोल्याची भाजी आणि छोल्याची भाजी रेडी झाली आहे। आणि आता मी एका साईडला करतेय पुलाव, पुलावमध्ये पण सगळं इथे आता कट वगैरे करून ठेवलेल्या आहेत सगळ्या भाज्या, आणि इथे तुम्ही बघू शकता कट करून पाण्यात ठेवलेलं आहे छान। आणि आता हे सगळं चालू आहे एका साईडला, मग मी खीर पण करून घेते। आणि इकडे विहिकाचं छान डान्स करणं चालू आहे ना, विहिका सगळ्या खेळणी तिने इकडे तिकडे पसरून टाकलेले, टीव्ही लावून डान्स करते। विका कशी डान्स करती? आणि विक्रम पण इकडे काम करत बसलेले आहेत कारण आज दसरा आहे तर त्यांना सुट्टी नाहीये, इकडे सुट्टी नसते दसऱ्याला। सो ते काम करत म्हणजे विहिकाला पण बघतायत आणि त्यांचं काम पण चालू आहे। तर आता मी पटकन स्वयंपाक करून घेते आणि विक्रांत आहे तिथे बसले तर त्यांना पण थोडस काम देऊया आपण। तर मी आता त्यांना काम देते, ते म्हणजे इकडे ड्रायफ्रुट्स कट करायला देते त्यांना खीर साठी। तर घ्या तुम्ही आता ड्रायफ्रुट्स कट करून द्या मला। ये भगवान क्या जुलूम है। तर माझा सगळा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे, तुम्हाला मी दाखवते एकदा। सो इथे बघू शकता तुम्ही, इकडे आहे छोल्याची भाजी आणि ती आता गरम करायला ठेवलेली आहे, इकडे आहे पुलाव आणि इकडे आहे आपली छान खीर, शेवयाची खीर, आणि त्याच्यानंतर इकडे आहेत आपल्या चपात्या। आणि आपला आता सगळा स्वयंपाक झालेला आहे, आता आम्ही पहिल्यांदा पूजा करून घेतो आणि नंतर मग जेवतो। तर चला, आधी पूजेची तयारी करायची आहे आणि ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर आता आमची सगळी पूजेची तयारी झालेली आहे, तुम्हाला दाखवते मी। सो तुम्ही इथे बघू शकता, इथे छान आपले लॅपटॉप वगैरे ठेवलेले आहेत। तर इथे विक्रांतचा एक लॅपटॉप आहे त्यांच्या कामाचा, आणि त्याच्यानंतर एक यूट्यूबसाठी जे मी व्हिडिओ एडिट करते तर त्याच्यासाठी एक लॅपटॉप आहे तो ठेवलेला आहे। त्याच्यानंतर इथे श्री सरस्वती यंत्र काढलेलं आहे, सो तुम्ही बघू शकता इथे।
आणि ह्या साईडला जे आहे हे माझे युट्यूबचे सगळे जे वस्तू आहेत म्हणजे स्टँड असेल किंवा गिम्बल असेल आणि लाईट आहे माईक आहे तर त्या गोष्टी सगळ्या तिकडे ठेवलेल्या आहेत कारण आता आपण युट्यूब करतो तर ते पण माझं एक कामच झालं आणि कामाच्या गोष्टींची आज आपण पूजा करतो सो त्या गोष्टींची पण आज मी इथे पूजा करणार आहे आणि आरतीचा ताट पण तिकडे रेडी आहे तुम्ही बघू शकता तर चला आता मी ही का खरं तर आता झोपलेली आहे तर मग आम्ही दोघंच पूजा करून घेतो आणि ती उठल्यावर मग तिच्या हातून पण पूजा करूया तर चला आता पटकन आपण पूजा करून घेऊया बर हे अक्षर टाक हे बघ मी का हे बघ तू टाक इथलं घे आणि जय बाप्पा कर जय बाप्पा असं कर जय बाप्पा तर आत्ताच आमची पूजा वगैरे झाली आणि ते सगळं तुमच्याबरोबर मी शेअर केलेलंच आहे आणि आता खरं तर खूप उशीर झालेला आहे आणि खूप भूक पण लागलेली आहे तर आता आम्ही पटकन जेवण करून घेतो तर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला आणि कारण खूप दमल्यासारखं झालं होतं सकाळपासून कामं चालू होती तर त्याच्यामुळे आणि आता मला किचन सुद्धा आवरायचं किचन पण मी तसंच ठेवलं होतं आवरलंच नव्हतं तर आता ते पटकन आवरून घेते आणि संध्याकाळचा चहा पण ठेवायचा आहे तर तो पण ठेवून घेते लगेचच आणि आम्ही छान चहा एन्जॉय करतो तर असा होता आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ हा मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू